कारण नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सुद्धा मतदान होत आहे आणि आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत. किरण, काय नेमका तिथं उत्साह पाहायला मिळतोय? बरेच आरोप प्रत्यारोप झाले या सगळ्या मतदारसंघावरून, या सगळ्या निवडणुकीवरून. काय नेमकं घडतंय तिथे? रिद्धी, खरं म्हणजे नाशिक शिक्षक मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय राहिला आहे. त्याचं प्रमुख कारण राहिलं तर ते सुरुवातीच्या काळामध्ये डमी उमेदवार आणि त्यानंतर नंतरच्या काळामध्ये झालेले आरोप प्रत्यारोप, त्यामध्ये नथ, पैठण्या, साड्या, सपारी असे अनेक विषय या निमित्तानं चर्चेत आले. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं देखील दखल घेतली आहे. आपण जर बघितलं तर या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये ही चौरंगी लढत बघायला मिळते. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं किशोर दराडे आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि महाविकास आघाडीकडनं ॲडव्होकेट संदीप गुळवे आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर महायुतीत फूट पडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं देखील महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि त्यापाठोपाठ अपक्ष जे भाजपचे आहेत ते विवेक कोल्हे देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे ही चौरंगी लढत होते. जवळपास उत्तर महाराष्ट्रामध्ये 54 तालुके आहेत, त्या 54 तालुक्यातलं हे मतदान असणार आहे. 90 केंद्रांवर अशाच स्वरूपाची गर्दी आपल्याला बघायला मिळते. शिक्षक मतदार आहेत, सकाळपासूनच गर्दी करताय. 7 वाजेच्याच ठोक्याला ते सगळे मतदार या निवडणुकीच्या केंद्राच्या मतदान केंद्राच्या बाहेर आपल्याला बघायला मिळाले. त्यामुळे मोठा उत्साह या शिक्षकांमध्ये मतदानाचा दिसून येतोय आणि त्या सगळ्या अनुषंगानं हे मतदान करतील. मतदानाची जी रीग आहे ती सध्याच्या घडीला बघायला मिळते आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात हे सगळं मतदान पडणार, कोण विजय होणार याबाबतची चर्चा आता देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर मतदारांचा मोठा उत्साह नाशिकच्या विविध केंद्रांवर आपल्याला बघायला मिळतोय. निश्चित, निश्चित. आणि दिवसभर तिथे नेमका कसा उत्साह पाहायला मिळतो हे सुद्धा तुमच्याकडून जाणून घेऊ. किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.